आणि नाणेफेक आपल्या व्हीआयपी डायस समोर केली जाईल. व्हीआयपी डायस समोर यायचं आहे दोन्ही संघाचे संघनायक, गुणसे बी संघाचे संघनायक आणि वडनगर संघाचे संघनायक. नाणेफेक केली जाणार आहे मंचाबाई गुलवी यांच्या सोबत. नाणेफेक केली जाणार आहे ज्यांच्याकडून बेस्ट बॉलर आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे आणि त्यांच्या सोबत असते ही नाणेफेक केली जात आहे. हे आपण पाहू शकता त्यांच्या सोबत असते नाणेफेक होत आहे. गुणसे बी विपक्ष वडनगर या दोन संघामध्ये नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकलेले आहे. जयबजन गोरसी बी संघाचा संघ नाही का रुपेश केने आणि पाहूया काय निर्णय घेतलेला आहे. रुपेश गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे ते आईदेवी वडनगर या संघाला. लगेच सामना सुरू करायचा आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. खरोखरच ह्या सामन्याच्या माध्यमातून आदिवासी एकता असोसिएशनच्या माध्यमातून ही भव्य दिव्याशी क्रिकेट स्पर्धा आयोजन केलेलं आहे. हितेश भाई पाटील यांचं आगमन झालंय. बारक्या बारक्या भाई यांचं आगमन झालंय. हार्दिक स्वागत आहे. आपण स्टेजवरती यायचं आहे, व्यासपीठावर यायचं आहे. बारक्या भाई ऑल स्टार व साची सिया एस एस ग्रुप च्या माध्यमातून आपण बघितलं हे गेल्या लगातार तीन दिवस सामने चालू आहेत. आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सामने आहेत. गेल्या दोन दिवसामध्ये बाफाणे आणि चेना या संघांनी अंतिम फेरीमध्ये अंतिम तीन सामन्यांमध्ये भाग प्रवेश घेतलेला आहे. त्या दोन्ही संघांना बाफाणे आणि चेना संघांना इथं मेजवानी होणार आहे. खरोखरच व्हेज बिर्याणी ह्या आयोजकांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. व्हेज बिर्याणी दिली जाणार आहे बाफाणे आणि चेना संघाला. धन्यवाद मनीष तरे. चेना संघाचा कर्णधार आणि बाफाणे संघाचा कर्णधार, चेना संघाचे कर्णधार आणि बाफाणे संघाचे कर्णधार यायचं आहे स्टेजच्या समोर. लकी ड्रॉच्या माध्यमातून लकी संघ अंतिम फेरीमध्ये कुठला संघ पोहोचतोय ते थोड्या थोड्यात आपल्याला कळणार आहे. आणि खरोखरच या स्पर्धेच्या माध्यमातून तीन दिवस ही स्पर्धा चालली, परंतु आदिवासी एकता असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा ठेवण्यात आली. तर आपण बघितलं खरोखरच गेले दोन दिवस आदिवासी संघ ह्या स्पर्धेमध्ये खेळले आणि त्याच्यामधून कुठला संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय बघायचा आहे. बाफाणे दुसरी चिठ्ठी बघायची, दुसरी चिठ्ठी देखील बघायची आहे, पाहायची आहे. आहे का त्याच्यावरती चेना नाव? ओके, बाफाणे संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. नक्कीच आमच्या निलेश पाटील साहेबांनी लॉटरी काढलेली आहे ती बाफाणे संघाची. अभिनंदन साई स्पोर्ट्स बाफाणे ज्याने नक्कीच पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं आणि लकडीच्या आधारे नशिबाच्या आधारे हा संघ अंतिम फेरीमध्ये धडकलेला आहे. तर सामना सुरू होतोय आयदी वडनगर विपक्ष जयबजन गोरसे बी या दोन संघांमध्ये. भावेश पवार गोलंदाजी मार्गावर केतनसाठी यावेळी केवळ चेंडूला अप्परकट केलेला आहे, प्रयत्न असफल ठरतोय आणि चेंडू जो थर्डमॅन रिझन कडे डीप कडे रवाना होतोय. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत तब्बल तीन धाव पूर्ण करतात फलंदाज. या तीन धावीने केतन पाटील आपला अकाउंट ओपन करतोय आणि अकाउंट ओपन होतोय आयदी वडनगर संघाचं. पाच धावा आपल्याला पाहायला, कारण पहिल्या चेंडूवर दोन धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. धावसंख्या पाच. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक बदलतोय. गोलंदाज भावेश पवार सामना करेल यावेळी फलंदाज धीरज. यावेळी केवळ चेंडूला छोट्या बॅकरीचा ओपन करून स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेले आहे हलक्या हाताने एका दावीसाठी. धावसंख्या सिंगलने पुढे सरकते, धावसंख्या एक निवडून होते ती सहा. दोन षटकांचा सामना आपण पाहतोय. खुल्या गटामधील हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळते.
गोरसई गौरव आता मात्र भिवंडी गौरव बनले भावेश पवार मात्र दिशाएं चेंडो पंचांच वाट का इशारा देते अवंता वाट च रूपाने भावेश येलो मात्र कवरच्या डोक्यावरून चेंडू टोलवण्याचा प्रयत्न सुरेख झेलला केतन केने चेंडू खाली आणि पहिला फलंदाज बाजवतोय केतन पाटीलच्या रूपाने बिग ब्लॉक आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मागच्या पायावर वजन ट्रान्सफर केला होता कवरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न अशी ठरतोय मात्र कौतुक करावं लागेल केतन केने याचं ज्याप्रमाणे हा जेल पकडले नरुल फलंदाज गिरीश येतोय होल्डर आपण वडून अवकार फलंदाजासाठी मात्र सामना करेल फलंदाज धीरज यावेळी अप्रतिम चेंडू कुठल्या स्पॉटवर चेंडू पिच झाला होता केवळ पुश करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा निर्धाव चेंडू समाप्ती धावसंख्या स्थिर आहे आपण पाहतोय धावपळ 7 धावा सुरू असलेला सामना आपण पाहतोय वडनगर विपक्ष गुरुसे या दोन संघामध्ये 7 धावा धावपळकर पाहायला मिळत आहेत पहिले षटक मार्गस्थ आहे यावेळी चेंडूला पॉइंट रिझन मध्ये टोलवलेल्या टीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय रुपेश तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना एका धावीने धावसंख्या पुरुष सरकते धावसंख्या 1 निवडून होते ती 8 धावा यामधील विजय संघ गजेश्वर चेना संघाशी लढत देईल कारण या अगोदरचा साई स्पोर्ट्स बापाने संघाने अंतिम फेरीमध्ये लकी ड्रॉच्या आधारे धडक मारली तर पहिल्या षटकात समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ते 8 गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे आणि समलोचक कक्षामध्ये परिवर्तन आहे मायक्रोफोन येत आहेत माझे सगळे समलोचक वॉइस ऑफ खारपाव भरत वातारी सर धन्यवाद धुमाळ सर तर आपण बघायचं आहे पहिल्या षटकामध्ये निर्धारित 6 चेंडूमध्ये धावा जमा केलेल्या आहेत 8 शेवटचं षटक कोण गोलंदाजी करतोय बघायचं आहे गोरसे संघाकडून पवन केने यावेळी मात्र बघायचं आहे पंचविक्रम म्हात्रे व्हाईट चिखून करत आहेत अवांतर धाव या अवांतर धावीने धावसंख्या झालेली आहे 9 गणेशदादा मुकादम यांचं हार्दिक स्वागत आहे श्री कालिका माता क्रिकेट संघाचे पुन्हा एकदा खराब चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईट चेंडू 10 धावा दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय आईदेवी वडून अवघड संघ यावेळी मात्र एक सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू जातोय पवन केने फलंदाज धीरज साठी यावेळी मात्र एक सोप्पा झेल फलंदाज फेल थँक यू डीजे दोन फलंदाज बाद झालेले आहेत दोन फलंदाज बाद होऊन धावसंख्या झालेली आहे 10 आईदेवी वडून अवघड संघाची सध्याची स्थिती यावेळी मात्र एक दिनेश चौघुले वडून अवघड एक्सप्रेस दिनेश चौघुले मैदानात उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे पुन्हा एकदा बघायचा एक चांगला फटका मारलेला आहे एक धाव पूर्ण होणार आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय की नाही दुसऱ्या धावीचा प्रयत्न देखील केलेला आहे आणि यशस्वी प्रयत्न या दोन धावीने दिनेश चौघुले यांची धावसंख्या वैयक्तिक 2 तर सांघिक धावसंख्या झालेली आहे 12 वन शॉट 11 एक कमी धाव वन शॉट दिलेले पंचांनी 11 धावा एक धाव कमी करण्यात आलेली आहे 12 धावा मी म्हटलं होतं 11 धावा झालेल्या आहेत पुन्हा एकदा पवन केने गोलंदाजी करतोय यावेळी मात्र बघायचा एक मोठा फटका परंतु चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय आणि दिनेश चौघुले बाद होतोय तर अशा तऱ्हेने 3 बाद धावसंख्या झालेली आहे 11
तीन बाद 11 एक चांगला खरोखर उत्कृष्ट आयोजन आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन ही स्पर्धा भव्य दिव्य अशी स्पर्धा स्वर्गीय आत्माराम गुलवी चषक ह्या नावाने भरवलेले आहे. उत्कृष्ट आयोजन आणि जे असोसिएशन आहे खरोखरच ठाणे पालघर एक असोसिएशन मोठं असोसिएशन आहे. घनश्याम यांनी जर षटकार मारला तर विवेक मडवीकडून 200 रुपये. यावेळी मात्र झेल उडालेला आहे आणि पुन्हा एकदा फलंदाज फेल होतोय. फलंदाज बाद तर असे तऱ्हेने 4 फलंदाज बाद करण्यामध्ये आतापर्यंत यश आलेलं आहे. रुपेश याने देखील षटकार मारला तरी विवेक मढवी यांच्याकडून 200 रुपये बक्षीस. आपण पाहत आहेत ऑल स्टार व साची सिया एस एस ग्रुप आयोजित स्वर्गीय आत्माराम शेठ गुलवी चषक 2020. यावेळी मात्र रिव्हर्स शिफ्ट एक धाव दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज बाद. बारा धावा करण्यामध्ये यश आलेलं आहे. 13 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजे गोरसई संघापुढे. बघायचं आहे 13 धावा कशा पद्धतीने निघतायत. खरोखरच लगातार 3 दिवस ही स्पर्धा चालू आहे. यावर मात्र संध्याकाळचं 17 आहे. प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज आपण बघितलं आज मोनिश तरे आणि ऑल स्टार ग्रुपने या स्पर्धेमध्ये भिवंडी ग्रामीण संघांना, पालघर ग्रामीण संघांना, ठाणे ग्रामीण संघांना ओपनमधून प्रवेश दिला होता आणि त्याच्यामधून हा जो सामना चालू आहे आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. आणि याच्यानंतर मात्र मागचे 2 दिवस चेना संघाने आणि बापाने संघाने या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवला होता 2 दिवसामध्ये. आणि बापाने संघ अंतिम फेरीमध्ये पोचलेला आहे. पंचांना विनंती आहे की सामना त्वरित चालू करा. पंच कृपया वेळेचं सहकार्य करायचं. सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे आणि चाललेली आहे. विजयासाठी 12 चेंडूमध्ये 13 धावींची गरज आहे. उत्कृष्ट गोलंदाज आहे वडुनगर संघामध्ये. परंतु बघायचं आहे ह्यावेळी मात्र कशा पद्धतीने रणनीती केली जाते. वडुनगर संघाचा कर्णधार कशा पद्धतीने रणनीती करतोय कारण बलाढ्य संघ त्यांच्या पुढे आहे. जय हनुमान बी गोरसई. स्वतः मैदानात भवेश पवार वादल गेलेला आहे आणि त्यांच्याबरोबर पवन केणे. दोन्ही देखील बलाढ्य क्रिकेटर आहेत. भिवंडीचं नाव उंचावर नेऊन ठेवलेलं आहे दोन्ही क्रिकेटरांनी. खरोखरच यवन पवन केणे आणि भिवंडी गौरव भावेश पवार. गोलंदाजी मात्र ह्यावेळी आपण बघितलं मागचे 3 सामने गिरीश हा गोलंदाज बरोबर दुसरं षटक हटलत होतं. परंतु ह्यावेळी मात्र पहिलं षटक हटलतोय कारण विजयासाठी आपण बघितलं की 12 चेंडूमध्ये 13 धावेची गरज आहे. यावेळी मात्र गिरीशाला चांगली गोलंदाजी टाकावी लागणार आहे कारण भिवंडीची नामाविंत अशी सलामीची जोडी मैदानात गेलेली आहे. ती म्हणजे गोरसई संघाकडून भावेश पवार आणि पवन केणे. पहिला चेंडू गिरीश टाकण्यासाठी सज्ज. यावर मात्र रिव्हर्स शिफ्टचा फटका चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि खणखणे 4 धावा. पहिल्या चेंडूवरती 4 धावा संपादन केलेले आहेत आणि आपल्या संघाला 4 धावा वैयक्तिक मिळवून दिलेले आहेत भावेश पवार यांनी. पुन्हा एकदा गिरीश गोलंदाजी टाकतोय भावेश पवार साठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स चेंडू पुन्हा एकदा बॅट. चेंडू बॅक टू बॅक सीमारेषे पलीकडे जातोय. यावेळी मात्र षटकाराच्या रूपानं
दोन चेंडू मध्ये 10 धावा जमा करण्यामध्ये यश आलेले आहे. उर्वरित 10 चेंडू मध्ये 3 धावेची गरज गोरसई संघाला हा सामना जिंकायचा असेल तर बघायचं आहे. पुन्हा एकदा गिरीश गोलंदाजी करतोय भावेश पवार साठी. यावेळी मात्र बघायचं आहे चेंडू निर्धाव गेलेला आहे. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे पहिल्या षटकातील आणि पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जातोय गिरीश फलंदाज भावेश पवार साठी. क्रिकेट जगतातील भिवंडी क्रिकेट जगतातील मोठं नाव भावेश पवार. यावेळी मात्र पुन्हा एकदा आणि हा सामना संपलेला आहे. गोरसई संघाने हा सामना जिंकलेला आहे. चेना संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. चेना संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. तसेच गोरसई संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. सर्व संघांना विनंती आहे की आपण जे ज्यांनी ज्यांनी सामने जिंकलेले आहेत त्यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार हा बक्षीस वितरण समारंभावेळी देण्यात येणार आहे. लक्षात ठेवायचं आहे.